नमस्कार, मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करावी, ती का करावी, यासाठी कोणकोणते घटक असलेले औषध वापरावे, याचा आपल्या सोयाबीन पिकाला काय फायदा होतो, याची थोडक्यात माहिती घेऊयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले हे चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा. सोयाबीनची बीज प्रक्रिया करण्यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जीवाणू संवर्धक हे तुम्ही वापरू शकता. याचे प्रमाण तुम्ही कृषी दुकानदाराच्या सल्ल्याने घेऊ शकता. त्याचबरोबर सोयाबीन पेरणीपूर्वी किंवा टोकणीपूर्वी 1.5 ते 2 तास जरी तुम्ही बीज प्रक्रिया केली तरी चालू शकते. बीज प्रक्रिया केल्यानंतर सोयाबीन हे सावलीतच सुकवावे आणि नंतर हे वापरावे. आजकाल बऱ्याच शेतीच्या दुकानामध्ये सोयाबीन बीज प्रक्रिया करून मिळते. तुम्ही तिथूनही करू शकता किंवा घरामध्येही अगदी गोणपाटाच्या पोत्यावर सोयाबीन पसरून त्यामध्ये तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता. आता सोयाबीन बीज प्रक्रिया केलेल्याचे आपल्या शेतीला काय काय फायदे होतात ते बघूया. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे सोयाबीनची बीज प्रक्रिया केल्यामुळे आपली उगवण क्षमता वाढते, उगवणीचा प्रमाण हे वाढते. त्याचबरोबर खोडकीड असेल, पानकीड असेल, या किडींचा प्रादुर्भाव बीज प्रक्रिया केल्यामुळे अत्यंत कमी होते. सोयाबीनची बीज प्रक्रिया करून सोयाबीन लावल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. त्यामुळे पिके मोठी झाल्यावर त्यावर आपल्याला फवारणीसाठीचा येणारा खर्चही कमी होतो. एकूणच सोयाबीनची बीज प्रक्रिया केल्यामुळे आपले पीक आहे ते जोमदार आणि भरघोस येते आणि आपल्या उत्पादनात वाढ होते. बुरशीनाशक म्हणून तुम्ही साप किंवा बाविस्टिन हे वापरू शकता. तसेच कीटकनाशक गावचो हेही चांगल्या प्रकारे कीटकनाशकाचे काम करते. जर तुम्ही जीवाणूसंवर्धक वापरणार असाल तर अझोटोवेक्टर, रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा हे जीवाणूसंवर्धक तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता. त्यामुळे टोकणीपूर्वी किंवा पेरणीपूर्वी सोयाबीनची बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे चॅनल रोहित पाटील ब्लॉग सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.